निगेटिव्ह न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नितीन गडकरी जे काही करतात ते भव्य करतात म्हणूनच आमचं जुळतं. नागपुरात गडकरींच्या भेटीनंतर राज ठाकरेंचं विधान. एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प रामटेक येथे आयोजित पोषण अभियान कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले आयोजित. आणि स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने घेतली गडकरींची भेट. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील उड्डाणपुलाचे बांधकाम ताबडतोब सुरू करण्याबाबत केली मागणी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या 5 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते अनेक गाठीभेटी घेणार असून आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. काल राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या नागपूर भेटीमध्ये गडकरी यांच्याशी भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. दरम्यान राज ठाकरे यांनी फुटाळा तलावाची आणि संगीत कारंजाचा लेझर शोची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरींची स्तुती देखील केली आहे. याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले, माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमधील माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही. जे काही पाहिलं आहे ते भारताच्या बाहेरच पाहिलं आहे. नितीन गडकरी जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. काही खाली करतच नाही, ते सगळं वरूनच असतं. कारंजाही वर जातो, उड्डाणपूल देखील वर जातो, सगळं वरूनच करतात. आमचं खरं तर दोघांची मनं जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. नितीन गडकरी जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा ते बोलत असताना असं वाटतं की हे सगळं कसं होणार, पण ते झाल्यावर कळतं की हे होऊ शकतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज साहेबांचा जय. बोलू कधी सांगा. माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि नागपूरच्या माझ्या सर्व बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही. जे काही पाहिले ते भारताच्या बाहेरच पाहिले. आणि नितीनजी जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं. ते काही खाली करतच नाही, ते सगळं वरतच करतात. कारंजाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. आणि नितीनजी जेव्हा बोलतात की एखादी गोष्ट, त्यावेळेला ते बोलत असताना असं वाटतं की हे कसं होणार, पण ते झाल्यावरती कळतं की नाही हे होऊ शकतं. मला असं वाटतं नितीनजी तुम्ही नागपूरला येण्याचं अजून एक कारण ठेवलं की नागपूरला का यावं. ते नुसतं आता संत्रा नगरीत स्वागत याच्याऐवजी मला असं वाटतं कारंजा नगरीत पण स्वागत असं बोलता येईल. पण आम्ही कारंजे भारतात पाहिलेच नाही, जे काय पाहिले ते बाथरूममध्ये. त्याच्यामुळे जे काय मी आज पाहिले ते अद्भुत आहे. आणि फक्त नागपूरकरांसाठीच नाही तर मला असं वाटतं देशातली लोक आज हा शो बघण्यासाठी म्हणून नागपूरमध्ये येतील. आणि ज्याला देशातली लोक ज्याला नागपूरमध्ये येतील त्यावेळेला त्याच्यासाठी म्हणून जी बांधणी अजून जी लागेल ती पण मला असं वाटतं नागपूरमध्ये होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा नितीनजींना त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. बांबू हे गवत असल्याचे मान्य करत वन मंत्रालय व केंद्र सरकारने ते तोडण्यास परवानगी दिल्यामुळे आता पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणात बांबूंची लागवड केली जात आहे. देशात बांबूचे उत्पादन अधिक झाल्यास त्याचा पेपर व इथेनॉल निर्मितीसाठी तसेच पर्यावरणालाही लाभ होईल असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. पेपर ट्रेडर्स असोसिएशन नागपूरतर्फे आयोजित 3 दिवसीय 61व्या ऑल इंडिया पेपर ट्रेडर्स कॉन्फरन्स अर्थात अखिल भारतीय पेपर ट्रेडर्स परिषद फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स असोसिएशनच्या दुसऱ्या दिवशी रविवारी नितीन गडकरी यांनी परिषदेला उपस्थिती लावली. गडकरींच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. नितीन गडकरी यांनी वर्ष 2022 ते 2023 साठीचे
एफपीटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष असीम बोर्डिया यांचे अभिनंदन केले, तसेच देशभरातून आलेल्या पदाधिकारी व प्रतिनिधींचे संत्रा नगरीत स्वागत केले. नितीन गडकरी म्हणाले, पेपर ट्रेडर्सच्या समस्यांची मला जाणीव असून सर्वजण जीएसटीला घेऊन चिंतेत आहेत. आज आपला देश 5व्या क्रमांकाची वेगाने वाढणारी अर्थसत्ता बनत असला तरी आपल्याला मोठ्या प्रमाणात पेपरची आयात करावी लागत आहे. आयटी इंडस्ट्रीमुळे पेपरचा वापर कमी होत असताना उद्योगांची अशी स्थिती विचार करण्यासारखी आहे. पण येत्या काळात पेपर उद्योगाला चांगले दिवस येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर असीम बोर्डिया यांनी सर्वांचे आभार मानले व आपले कर्तव्य मी अतिशय निष्ठेने, विचारपूर्वक, जबाबदारीने व सकारात्मकतेने पार पाडण्याचा प्रयत्न करील असे उद्गार काढले. पेपर हा देशाच्या विकासातील महत्त्वाचा भाग असून देशाच्या GDP आकलन कागदाच्या विक्रीवरून केले जाऊ शकते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत पेपर उद्योग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. या उद्योगाचा आपण एक भाग असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्रवीण दटके यांच्यासह पेपर ट्रेडर्स असोसिएशन राष्ट्रीय अध्यक्ष महेश खंडेलवाल यांच्यासह आशिष खंडेलवाल, अध्यक्ष PTA नागपूर, हर्षित भन्साळी, सचिव PTA नागपूर, स्वागत समितीचे अध्यक्ष विजय खंडेलवाल, ललित सूद, संदीप अग्रवाल, किशोर कुशलानी यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक मनसर सर्कल वाहीटोला येथे पोषण अभियान कार्यक्रम परीक्षिका संगीता चंद्रिकापुरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जयसिंग जाधव, गट विकास अधिकारी पंचायत समिती रामटेक, सतीश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. सरपंच उर्मिला खुडसाव, नितीन बंडीवार, शुक्राची व ग्राम पंचायत सदस्या मेश्राम जांभूळकर व इतर सदस्य उपस्थित होत्या. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक मनसर सर्कल वाहीटोला येथे आयोजित पोषण अभियान कार्यक्रमात मुलीच्या जन्माचे स्वागत, गरोदर माताचे स्वागत, आहार प्रदर्शनी, कार्यक्रमावर आधारित रांगोळी, पोषण रॅली, शाळेतील विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले, वेशभूषा असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाला मार्गदर्शन, पोषण अभियान का राबवण्यात येत आहे, आहारातील घटक व घटकांचा समावेश दैनंदिन आहारामध्ये करावे, हिरव्या पालेभाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा, आहार, आरोग्य व स्वच्छता, गरोदर स्नानदा व 6 महिने ते 6 वर्ष लाभार्थीचा आहार कसा असावा याबद्दल सविस्तर माहिती संगीता चंद्रिकापुरे पर्यवेक्षिका मनसर सर्कल यांनी केले. नाविन्यपूर्ण दीपप्रज्वलन केले. सही पोषण देश रोशन वर जिल्हा परिषद सदस्य डोंगरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय संभाषण खुडसाव यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना डोनारकर यांनी केले. प्रास्ताविक संगीता चंद्रिकापुरे पर्यवेक्षिका मनसर सर्कल यांनी केले तर आभार अनुपमा बिसने यांनी केले. रानू शेंडे यांनी मुलांचे कार्यक्रम व गावातील महिलांनी आहार प्रदर्शनी लावून कार्यक्रमाची जागृती केली. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कौतिका परतेती, रीना डोनारकर, रेशा सलामी, ममता बनसोड, अनुपमा बिसने, संघमित्रा मेश्राम, राऊत तुंबलवार व इतर सेविका मदतनीस यांनी सहकार्य केले. VKB न्यूज साठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। अमृत महोत्सवाच्या अंतर्गत भारतामध्ये इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले आहे। या अभियानामध्ये भारतभरातील 1800 नगर परिषदांनी भाग घेतलाय। अभियानात नगर परिषद रामटेकने भाग घेतला असून टीमचे नाव रामटेक वॉरियर्स देण्यात आले आहे व टीमचे धुरा नगर परिषदेच्या वतीने रामटेकचे तरुण समाजसेवक वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संस्थेचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांना दिलेली आहे। अमृत महोत्सवाच्या अंतर्गत भारतामध्ये इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यात नगर परिषदेच्या अंतर्गत असलेल्या पर्यटनस्थळी स्वच्छता लीग राबवायची होती। त्याच्यामध्ये आज कार्यक्रमाची सुरुवात तीर्थक्षेत्र अंबाडा व श्रीराम मंदिर परिसर स्वच्छ करण्यापासून करण्यात आले व समोर 15 दिवस विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। त्यात नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी मंगेश वासेकर, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, तसेच परमात्मा एक आनंदधामचे संस्थापक लक्ष्मण मेहर बाबूजी, सहसेवकगण, श्रीमती ज्योती कोल्हेपुरा यांच्या नेतृत्वात रामटेक भगिनी मंडळ, तसेच वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन, सर्पमित्र प्राणी मित्र संस्था रामटेक, प्राध्यापिका संगीता टक्कामोरे यांच्यासह लाड यांच्या नेतृत्वात श्री नरेंद्र तिडके कला वाणिज्य महाविद्यालयाचे NCC कॅन्डिडेट, तसेच वैशाली जीवतोडे यांच्या नेतृत्वात आदित्य अनघा सोसायटी रामटेक सोबतच नगर परिषदचे अधिकारी, स्वास्थ्य विभाग प्रमुख सौरभ कावळे, लेखा विभाग प्रमुख दिनेश पाटील, बांधकाम अभियंता गणेश अंदुरे, नगर रचनाकार अनुप तुरकर व कर्मचारी वृंदशहर समन्वयक नितेश सांगोडे यांच्यासह रामटेक नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतलाय। VKB न्यूजसाठी रामटेक येथून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट। स्थानिक कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीने नागपूर येथे राष्ट्रीय महामार्ग परिवहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जनसंपर्क कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन उड्डाणपुलाच्या रखडलेल्या बांधकामाची समस्या मांडली व उड्डाणपुलाचे बांधकाम ताबडतोब सुरू करा अशी मागणी केली आहे। उड्डाणपुलाचे बांधकाम मागील 7 महिन्यांपासून रखडलेले आहे, त्यामुळे नागरिकांची वर्दळ, सर्व्हिस रोडची वाहतूक, बस स्थानक परिसर, विद्यार्थ्यांची ये जा आणि होणारे अपघात व संभाव्य धोके भेटी दरम्यान नागरी समितीने नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिले। शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 गेलेला आहे। मागील 1.5-2 वर्षांपासून ज्या कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा उड्डाणपुलाचे काम चालू होते, 10 मार्चपासून अचानकपणे या पुलाचे बांधकाम बंद झालेले आहे। उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक ही सर्व्हिस रोडने चालू आहे। सर्व्हिस रोड अरुंद आहे। सदर बांधकाम हे शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी आहे। बाजूला बसस्थानक व दोन्ही बाजूने मुख्य मार्केटचा परिसर आहे। उड्डाणपुलाच्या बांधकामाला लागूनच नागरी वस्ती, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, शाळा महाविद्यालय आहेत, त्यामुळे येथे रस्ता ओलांडणाऱ्यांची दिवसभर प्रचंड गर्दी वर्दळ असते। विद्यार्थ्यांसह नागरिकांना सर्व्हिस रोडने जाणे येणे करावे लागते आणि त्या सर्व्हिस रोडने महामार्गाची मोठी वाहने सुद्धा जातात, त्यामुळे येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। आता पावसाळ्यामुळे सर्व्हिस रोडवर माती, चिखल, पाणी व वाहनाची ये जा, त्यामुळे विद्यार्थ्यांना, नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन रोड क्रॉस करावा लागतो। सदर समस्येच्या संदर्भात यापूर्वी नागरी समितीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते, त्यानंतर तहसीलदार मार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सुद्धा निवेदन पाठवले होते, परंतु 7 महिन्याचा कालावधी लोटला तरी रखडलेले बांधकाम अजूनपर्यंत चालू न झाल्यामुळे आता प्रत्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे सदर समस्या मांडली आहे। थांबलेले बांधकाम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेटीदरम्यान नागरी समस्या संघर्ष समितीला दिले आहे। जनसंपर्क कार्यालयात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करतेवेळी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे सर्व महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते। आज कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते कारंजातील जे उड्डाणपुलाचं रखडलेलं बांधकाम आहे ते रखडलेलं बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावं याकरता केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्या जनता दरबारामध्ये माननीय गडकरी साहेबांकडे कारंजातील उड्डाणपुलाच्या रखडलेल्या बांधकामाची समस्या मांडलेली आहे आणि माननीय नितीनजी गडकरी यांनी जानेवारीपर्यंत काम पूर्ण होईल अशा प्रकारचं आश्वासन कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीला दिलेलं आहे। भारताचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गांधी चौक रामटेक येथून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मॅरेथॉन स्पर्धेला रामटेकवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघावयास मिळाला।
यावेळी रामटेक विधानसभा क्षेत्रातील सर्व धावपटू यांनी सहभाग घेतला हे विशेष. विजेत्या स्पर्धकांना माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्ष असताना ते भाग घेतले. काश्मीर मध्ये लाल चौक मध्ये झेंडा तिरंगा झेंडा फडकवण्याचा त्यांनी साहस दाखवला. त्या ठिकाणी बंदी होती झेंडा फडकवण्याची काश्मीर मध्ये. असे अनेक त्यांनी साहसिक काम केले. आणि आता पंतप्रधान मुख्यमंत्री असताना गुजरातच्या संपूर्ण विकासाचा काम केला. एक गुजरात मॉडेल म्हणून पूर्ण देशात त्यांनी दाखवला विकासाचा कार्य कसा असतात. तसे पंतप्रधान झाले दुसऱ्यांदा, पहिल्यांदा पंतप्रधान झाले देशामध्ये. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नागपूरच्या रवी भवनात भेट झाली. कांबळे दुहेरी खून खटल्या प्रकरणात न्यायालयीन कामकाजाकरिता उज्ज्वल निकम नागपूरला आले होते, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी नागपूर आतून त्यांचा दौरा सुरू केलेला आहे. दोघेही रवी भवन येथे असल्याने त्यांनी एकमेकांची औपचारिक भेट घेतली. या दरम्यान कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.